पनवेल महापालिका आणि भाजपच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या माध्यमातून कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. त्याअंतर्गत नगरसेवेका अॅडव्होकेट उशाली भागमारे यांच्या पुढाकाराने आणि पनवेल महापालिकेच्या वतीने कुष्ठरुग्ण आणि दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण मोहीम सोमवारी राबविण्यात आली. या मोहिमेचा भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमल यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून तसेच नगरसेविका अॅडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्या पाठपुराव्यामुळे पनवेल बस स्टे स्टँड जवळील इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये कुष्ठरुग्ण आणि दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या लसीकरण मोहिमेमध्ये कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले. या मोहिमेच्या शुभारंभावेळी समिती ड सभापती सुशीला घरत, नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेविका अॅडव्होकेट वृषाली भागमारे, कुष्ठरोग महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष भोपाळ साहेब, वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी, डॉक्टर रहना मुजावर, डॉक्टर चांडक मॅडम, अॅडव्होकेट जितेंद्र भागमारे, दिव्यांगांचे पनवेल अध्यक्ष श्री कांबळे, झोपडपट्टी अध्यक्ष चंद्रकांत मंजुळे, अशोक आंबेकर, इच्छापूर्ती गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक कांबळे, रावसाहेब खरात, राहुल वाहुलकर, आनंद गुरव, नंदा टापरे, शैला आंबेकर व कुष्ठरुग्ण व दिव्यांग उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोना महामारीच्या काळात सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, तसेच इतरांनाही याबाबत जागृत करावे. कोरोना महामारीच्या या संकट काळात समाजातील गरजवंतांना मदत करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावे असे आवाहन केले. सगळ्यात आधी आपण सर्वांना आज हे जे लसीकरण होतं आहे या निमित्तानं आपण इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये बसलेलं आहे, त्यामुळे आपल्या सगळ्याच्या जीवनामधल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशा पद्धतीची पनवेल महापालिकेच्या वतीनं आज जे लसीकरण मोहीम आयोजित केलेली आहे त्याबद्दल मी सन्माननीय आयुक्तांचं डॉक्टर गोसावीजी, आपलं महापौर डॉक्टर कविता चौतमलजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आमचे कुष्ठरुग्ण सहकारी आहेत, मी नगराध्यक्ष असताना या ठिकाणी या विषयाला आम्ही सुरुवात केली होती. आम्ही राजस्थानला गेलो होतो, तिथे जाऊन आम्ही काही योजना पाहून आलो. दुर्दैवानं त्या कालावधीत नाही जमलं. चारुशीला घरत मॅडम आपल्या त्या नगराध्यक्ष होत्या, त्या कालावधीत नाही होऊ शकलं. मी महापौरांचं आणि आपल्या आयुक्तांचं आभार मानतो की महापालिका बनवली. आणि खरं महापालिका करण्याची काही विशिष्ट कारणं होती की ज्या माध्यमातून आम्हाला नगरपालिका असताना आमच्याकडे जागा नव्हती, सिडकोकडे जागा मागत होतो, सिडको जागा द्यायला तयार नव्हती. अनेक बैठका सिडकोच्या बरोबरीनं झाल्या. इथल्या आपल्या या शहरामधले काही नटद्रष्ट मंडळी आहेत, ते म्हणाले झोपडपट्टी आमच्या शेजारी नको, कोण मी नाव सांगणार नाही, निवडणुका लढवतात. आणि मग त्यांचे सांगतात का त्यांची मतं आम्हाला पाहिजेत पण आमच्या शेजारी नको. हे असे म्हणणारे कोण आहेत ते डांबरेसाहेब आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे, जुन्या या इथल्या परिसरातल्या लोकांना. पण पंतप्रधानांचा आभार मानूया की त्यांनी अशा पद्धतीची योजना आणली आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण महापालिका बनवली. आता या महापालिकेच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्यासाठी सुलभ झाल्या. आता येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये या आपण आवास योजनेच्या म्हणूया किंवा झोपडपट्टी पुनर्विकासची टेंडर्स निघणार आहेत, पण त्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये आपलं पक्क्या घरांचं स्वप्न हे साकार होऊ शकणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पुढाकार घेते आहे, त्याबद्दल निश्चितच मी पुन्हा एकदा महापौरांचं, आयुक्तांचं, सगळ्या नगरसेवकांच्या सहकार्यांचं देखील मनापासून अभिनंदन करेन. आणि हे पाऊल लवकरात लवकर उचलावं या सगळ्या आपल्या समोरच्या सहकार्यांना. गेली अनेक वर्ष हे तुमचं स्वप्न आहे हे साकार होणार असं आपण सांगत राहिलो, त्यांच्या बरोबरीनं जगता जगता हे आपलं स्वप्न झालेलं आहे आणि म्हणून लवकर पूर्ण व्हावं हीच आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. निश्चितपणानं या अनुषंगानं जे जे म्हणून महापालिका उपक्रम राबवते याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज लसीकरणाची मोहीम आपल्यासाठी या विशेषत्वानं आयोजित केलेली आहे. जसं मगाशी सांगितलं आपल्याला की पनवेल महापालिका राज्यातली रोल मॉडेल मदत चाललेली आहे की आपण 1,000 रुपयांचं अनुदान हे 2,500 रुपये केलं. आपण सांगताय की आता आपल्यातल्या या कुष्ठरोग्यांवरती ट्रीटमेंट करणाऱ्या लोकांना सेवेमध्ये सामावून घ्यावं, प्रत्यक्ष नाही घेता आलं तर अप्रत्यक्षरित्या कसं सामावून घेता येईल याचा विचार महापालिकेनं करावा. गोसावीसाहेब आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत की आपण या महापालिकेच्या माध्यमातून ही आरोग्याची यंत्रणा हळूहळू चांगल्या पद्धतीनं उभी करताय. खरं तर सगळ्यांनाच आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपलं पनवेलचं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावानं जे उपजिल्हा रुग्णालय आपण बनवलेलं आहे, या उपजिल्हा रुग्णालयाचा जिल्ह्यानं फायदा घेतला.
जिल्ह्यामध्ये ज्यांना ज्यांना कोविड झाला पनवेल महापालिकेनं ते ताब्यात घेतलं आणि आता संपूर्ण जिल्ह्यातल्या लोकांना मोफत सेवा ही त्या ठिकाणी मिळू शकली आहे. सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या आणि आज गौरीपूजनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देते. अजूनही आपल्यावर कोरोनाचं संकट गेलेलं नाही आणि ह्या कोरोनाच्या संकटामध्ये जरी संख्या कमी दिसत असली रोजची तरी पण धोका आहे. त्या दृष्टिकोनातून आपण वॅक्सिनेशन घेतो आहे. कुष्ठरुग्णांच्या वसाहतीमध्ये आपण कुष्ठरुग्णांसाठी फर्स्ट डोस जून महिन्यामध्ये घेतला आणि आत्ता 84 दिवस झाल्यानंतर सेकंड डोस आपण ह्या ठिकाणी नियोजन करतो आहे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी आपण या ठिकाणी वॅक्सिनेशन फर्स्ट डोस देतो आहे. तर हे देत असताना नक्कीच कुष्ठरुग्ण समितीचे अध्यक्ष यांनी ज्या मागण्या सांगितल्या त्याचा आम्ही विचार करू आणि आमदार साहेब त्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करतात. गेल्या 2018 कुष्ठरुग्ण वसाहतीमध्ये ज्या राहत आहेत त्यांच्या प्लॉटचं आरक्षण हे स्मशानभूमीचं होतं. तर 2018 आम्ही असा ठराव घेतला की ते स्मशानभूमीचं आरक्षण बदलून आपण कुष्ठरुग्ण वसाहत ते सुसज्ज अशा प्रमाणात बांधून द्यावी आणि तिथे आरोग्य केंद्र असेल, बाग असेल त्यांना फिरण्यासाठी, अशा प्रकारे वसाहत तिथे बांधून द्यावी असं आयुक्तांना आम्ही पत्र दिलं आणि त्यामध्ये महापालिकेचा ठराव झालेला आहे. त्याचप्रमाणे साहेबांनी सांगितलं की जो अनुदान मंजूर झाला गुरुसाहेबांनी त्यामध्ये महासभेमध्ये ठराव घेतलेला आणि 1000 रुपयाचा अनुदान हा 2500 आपण करून घेतला. तर नक्कीच आपल्या ज्या मागण्या असतात आम्ही हे पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये आम्हाला मुलाचं मार्गदर्शन असं आमदार साहेबांचं नेहमीच लागतं आणि आमदार साहेबांच्या मार्गदर्शनानेच आम्ही पुढे काम करतो. ह्याच्या पुढेही आमचं असं नियोजन चाललेलं आहे की जरी त्या प्लॉटवर त्यांचं पुनर्वसन होत नसेल तर आपण जिथे आता आपलं हे जो प्लॉटपट्टी पुनर्वसनाचं जो 2000 घरांचं मंजूर झालेलं आहे त्यामध्ये जर ह्यांना तिथे आपल्याला पुनर्वसन करता आलं तर आपण ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्याचबरोबर सदर प्लॉटमध्ये आपण आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व नगरसेवकां मिळून इथे काही बेंचचं उद्घाटन केले. आपण ईट कंटेनर टॉयलेट इथे लावलेलं आहे. त्याचप्रमाणे विनयदार साहेबांनीही तिथे एक सभागृह असं बांधलेलं आहे आणि रस्त्याचा जो काय आता कांबळे साहेबांनी सांगितलं की हा रस्ता दुरुस्त करायचा आहे तर परिसरात स्वतः येऊन बघून त्याचं एस्टिमेट बनवायला दिलं. येत्याच 1-2 महिन्यामध्ये त्याचंही काम पूर्ण होईल आणि तुम्ही निश्चिंत रहा. आमचा प्रयत्न हा 100% तुमच्या बरोबर आहे. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या सोबत राहू देत हेच मी तुमच्याजवळ इच्छा व्यक्त करते.